आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आर्वी या गावात श्री प्रकाश दत्तात्रय डोंगरे यांच्या घरी बिबट्याचा थरार अनुभवास मिळाला। घराच्या मागच्या पटांगणामध्ये दबा धरून बसलेला सकाळी 9 सुमारास बिबट्या निदर्शनास आला। वनविभागाला तातडीनं कळवण्यात आलं। वनविभाग आणि प्रकाश डोंगरे यांच्या साथीदारांच्या मदतीनं बिबट्याला पकडण्याचे शर्तीने प्रयत्न करण्यात आले। 2 फुलकावणी देत बिबट्या श्री प्रकाश डोंगरे यांच्याच घरामागील विहिरीत अडकला आणि तेथेच वनविभागाला बिबट्यास जेरबंद करण्यात यश आलंय। बिबट्या जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे, तरी प्रकाश डोंगरे यांच्या म्हणण्यानुसार बिबट्याचा वावर परिसरात वाढत असून रात्री आणि दिवसा देखील घराबाहेर पडणं मुश्किल झालंय। तरी वनविभागानं तातडीने बिबट्याचं जेरबंद केल्यानं प्रकाश डोंगरे यांनी आभार मानले, तर लहान मुले आणि वृद्धांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। संदलाईसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे, जुन्नर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।